ते काय आहे ना आजकाल यूट्यूब खोलल्याबरोबर यूटूबवर नुसता किचड सुरू आहे पावसाळा येत आहे पावसाळ्याच्या पाण्याचा किचड व्हायच्या आधी यूटूबवर एवढा किचड सुरू आहे एवढा किचड सुरू आहे की हातसे जादा आता ते आई साहेबाला काही म्हणतात ती बोबडी कोण आहे ती बोबडी पूनम तुपेला काही म्हणते पूनम तुपे त्या राधा भालेरावला काही म्हणते राधा भालेराव आता रडत होती लाईव्हमध्ये ती म्हणते मला त्या बोबडीने काही म्हटलं म्हणते ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये बोबडी 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 ती संगीता तुपे रडते कधी आणि ती मोहिनी हजारे म्हणते मला ह्या बोबडीनं असं म्हटलं मग ती आईसाहेबाकडे जाते आईसाहेबांनी लाई घेतलं आई साहेब त्यांना समजवतात त्यांना समजवतात एवढे चांगले आईसाहेब सर्वांना मान सन्मान देणारे त्यांची उकळपट्टी केली म्हणतात बोबडीनं तर बोबडीला एवढा पावर आला का कशामुळे आला बोबडीला आणि तिच्या मुलाला एवढा पावर आला तर कशामुळे आला यूट्यूबच्या पैशामुळे आला की तिला कोणी आधार दिला त्याच्यामुळे आला म्हणतात ना ज्यां जिसके पास कुछ भी नहीं है उसके पास आने के बाद में उसकी उलाट होती असे बोलते हे इसलिए जेवढं खायचं तेवढंच खाल्लं पाहिजे आपण जर जास्त खाल्लं तर त्याची उलटी होते म्हणतात तर ते बरोबर आहे खाण्यामुळे पण अजरण व्हायला नको म्हणून ते पस्त पस्तंच खाल्लं पाहिजे आतापर्यंत बोबडी लोकांच्या घरचे कामं करत होती त्याच्यानंतर तिचा यूट्यूबवर व्हिडिओ आले व्हिडिओ चांगले चालायला लागले ला तिला सबस्क्राईब चांगले यायला लागले आणि त्याच्यानंतर ती यूट्यूबवर नुसत्या व्ह्यूजसाठी सबस्क्राईबसाठी हागणे मुतणे पादणे हे सगळं करून तिला सबस्क्राईब मिळाले ठीक आहे सबस्क्राईब मिळाले पेमेंट सुरू झाला चांगले पैसे यायला लागले तिनं स्वतःचं चॅनल ग्रो केलं त्याच्यानंतर तिचा मुल मुलगा आहे यश सातपुते त्याचं पण चॅनल खोललं त्याचं पण चॅनल ग्रो झालं ग्रो झालं दोघांच्या चॅनलमध्ये छान पैसे यायला लागले दोघांच्या अकाउंटमध्ये मग आता ही कशाची मस्ती आली असेल बरं तिला की ती याला पण काय बोलू लागली त्याला पण बोलू लागली याच्या चरित्रावर बोलते त्याच्या चरित्रावर बोलते सगळे काय असेच आहे का ह्या यूट्यूबवर एवढा किचड करून टाकला एवढा किचड करून टाकला का हा जो पावसाचा किचड होते ना त्याच्यापेक्षा पेक्षा बेतर किचड करून टाकला आणि ह्या किचडसाठी सर्वजणं टेन्शनमध्ये आहे तिकडे ती राधा भालेराव रडते इकडे आई त्या आईसाहेब रडतात आताच मी माधुरीचा पण लाईव्ह पाहिला ती पण टेन्शनमध्ये आहे तिकडे मोहिनी हजारे ती टेन्शनमध्ये आहे बघा एका व्यक्तीमुळे कमीत कमी, -कमी यूट्यूबवर दहा महिला असेल दहा ते बारा महिला असेल त्या टेन्शनमध्ये आहेत काल मी एक अजून लाईव्ह पाहिली मला वाटते ती संगीता वानखेडे असली पाहिजे ती पण टेन्शनमध्ये आहे तिच्या मुलीवर किचळ उचलला म्हणे बोबडीला मुलगी नाही आहे मुलगा आहे म्हणून काही दुसऱ्याच्या चारित्र्यावर किचळ उचलावं का ठीक आहे तुझं चॅनल ग्रो झालं तुला पेमेंट यायला लागले ते पण ठीक आहे पण दुसऱ्याच्या चॅनलवर किंवा दुसऱ्याच्या चरित्रावर किचळ उचलण्याचा तुला काहीच अधिकार नाही आहे कशामुळे करते तू हे रु� सर्व काही नुसते व्ह्यूजसाठी नको करू व्ह्यूजसाठी नको करू व्यूज सगळ्यालाच मिळतील आम्ही असे वाईट घाम कॉमेंट्स करत नाही कोणाला ना, आम्ही असे काही घाण व्हिडिओ करत नाही म्हणून बघ आमचं चॅनल पण ग्रो होत नाही आणि आम्हाला व्ह्यूज पण येत नाही आमचे सबस्क्राईब पण वाढत नाही नको वाढत नाही वाढत तर आरामानं कि वाढतील किंवा नाही वाढतील त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण आम्ही दुसऱ्याला काही बोलवून आमचे व्ह्यूज वाढले पाहिजे असा आमचा बिलकुल उद्देश नाही आहे अरे तुझे व्यू वाढत आहे तर तू आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे कोणाचं चायनल तू ग्रो करून द्यायला पाहिजे त्यांना काही सांगायला पाहिजे कोणाचं सा प्रमोशन करायला पाहिजे एक माझ्यासारख्या स्त्रीचं जर तू प्रमोशन करून दिलं तर मला पण वाटेल की नाही बा स्मिता सातपुतेनं माझं चायनल ग्रो करून दिलं म्हणून मी तुझी वावा दुसऱ्याजवळ करीन आता अशी वेळ आली आहे ज्याच्या त्याच्या तोंडातून स्मिता सातपुतेला शिक्षा व्हायला पाहिजे प्रत्येकाच्या तोंडातून तेच निघते स्मिता सातपुतेला शिक्षा व्हायला पाहिजे आता हे सगळं पाहत असतील यूट्यूबवाले सगळे पाहत आहेत सर्वांच्या तोंडातून प्रत्येकाच्या तोंडातून तो एकच शब्द निघते बरं वाटत आहे का तुला नको करू ग अशी स्मिता नको अशी करू सर्वांना माफी माग एकदाचं आणि आपले छान छान किचनचे व्हिडिओ टाक आणि अजून दुसरे व्हिडिओ टाक ब्लॉग टाक फिरायला जाते त्याचे टाक व्हिडिओ कोणाला काही म्हणू नको कोणाला शिव्या नको देऊ आणि घाणघाण बोलू नको यूट्यूबवर घाणघाण बोलू नको सगळे ऐकतात तुझा मुलगा पण पाहतो ना तुझे व्हिडिओ तुझा मुलगा काय शिकणार त्याच्यातून त्याची ही वय नाही आहे त्याची वय आता शिक्षणाची आहे आणि तू त्याला पूर्ण यूट्यूबमध्ये गुंतवलं कशासाठी फक्त पैशासाठी अरे पैसा तर तू कमवते हो एक आई म्हणते मी आपल्या जीवाचं काही पण करून टाकीन पण मी आपल्या मुलांना किंवा मुलींना वाईट चरित्र्यात उतरू देणार नाही पण तू एक महिला अशी दिसते की मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष न देता त्याला नुसतं यूट्यूबमध्ये घुसवून ठेवते बरं नुसतं तो यूट्यूबमध्ये तुला काय करून देतो तुला मदत करते अभ्यास करते की नाही माहीत नाही काय त्याचं भविष्य बनवणार आहे तू तु। मग तुझ्या एवढ्या पैसे कमवण्याचं काय राहणार आहे तू सिंगल मदर आहे तू तर मुलाच्या भविष्यासाठी एवढं काही करायला पाहिजे की तू आपलं नाव कमावलं पाहिजे उद्या लोकांनी म्हटलं पाहिजे की स्मिता सातपुतेनं आपल्या मुलाला काय छान घडवलेलं आहे असं म्हणायला पाहिजे मुलाला ह्या बाकी कामात तू पाडू नको यूट्यूबमध्ये बिलकुलच पाडू नको तुला जे, तु तु जे करायचं ते कर आणि हात जोडून तुला विनंती करते आई साहेबाला आणि मोहिनी हजारे ज्या ज्या स महिला तुला ज्यांनी सपोर्ट केलं सुरुवातीला त्यांना तू अशी अश्लील शब्दात बोलू नको प्लीज Okay.